दादा दात काढी तू आईला त्याला आपण आता गावात गावात शोधू त्या नाही तर दात काढी बसलाय. नाही दादा ते काय दादा शेतात शेतात चाललो त्याला पैसे काय देणार तुम्हा दादा. आता फेडरेशनला कापूस दिलाय येतील ना दादा लगेच देतो. त्याचा कापूस किती माहिती आहे 4 क्विंटल येऊन येणार किती पैसे रे 7-8 हजार. माझं कर्ज माहिती आहे किती तुला या महिन्याचं याच पकडून ना 25 हजार आहे 25 हजार 1 लाख 60 ठेव 2 दिवसात टाइम देतो तुला. जर मला पैसे नाही दिले ना तर घर जाळून टाकीन समजला ना. दादा दादा 2 दिवसात कसं देईन दादा पैसे मी तुम्हाला. अरे मग मर मर कैलास राव कसं आहे ना तू जर माझ्या हाताने मेला ना फुकाट मरशील फुकाट. त्यापेक्षा तू आत्महत्या कर ना काय शासनाकडून पैसे मिळते ना माझं कर्ज तरी देशील घरच्यांना पण पैसे देशील. चला रे आजच्या ठळक बातम्या. आज पुन्हा एकदा एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सरकारकडून शेतकऱ्याला 14 लाखाची मदत जाहीर. काय करत काय चाललंय फाशी घेत होता ना. नाही दादा खरंच नाही खंड होतो का काय. नाही दादा फाशी घेत होता का. नाही तो नाही काय करू मी काय करू भावा आम्ही आज तू आमच्या शेतात काय पिकणार झालं इथं इथं कधी पाऊस पडला तर गारपीट आहेच मग मांग नाही त्यातनं आम्ही पीक काढलं तर बाजार भाव मिळणं झाला आम्हाला. हरलो दादा हरलो हरलो काय करायला हवं सांगा ना तुम्ही अजून आम्ही काय करायला हवं. नाही खरंय तुझ मरणाशिवाय तुला पर्यायच नाही. घे घे चल हास लावून घे लटक ये ये हास लावून घे. ए कोण आहेस तू तुला काय एवढी माझ्या मरणाची घाई. ए मी पांडबा इथं बाजूला तू कशाला वेळ घालवतो हास लावून घे ना पटकन. हे घे अरे पेपरवाल्यांना सांगा लागेल तुझी बातमी येईल पेपरात फोटो येईल नाव येईल खाली आहे का नाही पेपरामध्ये. हा पण फ्रंट पेज वर नाही का कस आहे ना देशाच्या पोशिंद्याला फ्रंट पेज वर जागा नाही. हा तिसऱ्या चौथ्या पानावर असेल कुठतरी फुटू येईल एका कोपऱ्यात छापून. हा हे घे लटक ये फास लावून घे ये ना. हा घे तुम्ही खेचतो घे दादा. माझं एक काम तेवढं का मी केलं नव्हतं माझ्या घरच्यांना संग रडू नका काळजी करत त्याला सांगा बाप त्याच्यासाठी गेला या एसटीच्या माग दोन गल्ल्या सोडल्या की माझं घर आहे दादा. हा माहिती आहे मला माहिती नाही म्हणजे मी सांगेन ना इथं जो मी आला शेतकरी आत्महत्या करून तू कुठं राहतो बाबा सांगतील की मला लोक. हा माझ्या घरच्यांना सांग दुःख करायचं नाही. हे कशाला दुःख करतात हा बघायचंय तुला चल माझ्या बरोबर ये. कुठं गेला असेल पोरग काय माहित कुठं गेली मा म्हणजे तुम्ही जरा बाहेर तरी उभं राहा बारा बरोबर कुणी असा माझ्या फुटक्या डोल काय दिसणार आहे बघ या माणसाचा उभं काय राहिल्यास बघ कुठे गेला बाप तुझा. सकाळपासून नुसतं घोर लावून ठेवला जीवाला ती दोन म्हातारी माणसं आहेत त्यांची पण काळजी नाही.
तुम्हाला माझं तर सोडूनच द्या मिलीचं बस आता जेवायला वाटते अहो एकदा तरी येऊन घरी सांगून जायचं कुठे गेला होता मला वाटलं त्या कर्जाची बापा पाय कुठे जीवच किती बोलते गेलो होत रे काळजी लागू वहिनी याचा निर्णय झालाय तुमच्या सगळ्यांच्या फायद्यासाठी कसला तो आत्महत्या करणार मोठा साहेब साहेब झालू ना तुम्हाला काहीच करायची गरज नाही बाबा आत्महत्या नका ना करू बाबा असं नाही करायचं रे बाबा असं नाही कर अरे चिमणी बघतोस का नाही चिमणी एक काडी गोळा करते हत्तीचं घर बांधते मग वादळ येत सगळं निघून जात तिच म्हणून ते हरत नाही परत काढा जमा करते आत्महत्या नाही करत आत्महत्या नाही करत रे बाबा बघ किती काळजी करतायत तुझी हो पण काळजीनं पोट भरत नाही ना दादा शेतकऱ्याचे दुःख शेतकऱ्यालाच माहिती आहेत दादा त्याला लढावं लागतं दुष्काळा बरोबर दरवर्षी वारीला जातो का शिकायला जातो का शतपावली करायला तुकोबांच्या काळात नव्हता का दुष्काळ ते नाही लढले दुष्काळासाठी तुकोबा महाराजांना जेव्हा गावानं वेशीच्या बाहेर टाकलं ना वाळीत टाकलं ना तेव्हा त्यांनी स्वतः एकट्यानं विहीर बांधली अशी कथा आहे सगळे सांगतात जनाबाईला जात्यावर मदत करायला देव आला होता पण हे नाही सांगत काम करणाऱ्या जनाबाईला मदत करायला देव आला होता म्हणून हे बघ कष्ट करणाऱ्याच्या मागच देव असतो हे लक्षात ठेव कोण आहेस तू मला तुझी काळजी कोण आहेस तू चुकलो म्हणून तू मला भेटायला आला नाही मी या माऊलीसाठी आलो कारण तू जरी हे घर सोडून निघाला असलास तरी ती शेवटपर्यंत तुझ्या घराचाच विचार करत तुझ्या मुलांचा तुझ्या आई वडिलांचा विचार करत तू घर सोडून वारीला मला भेटायला येतो अरे तू जेवढा माझा धावा करत नाही तेवढा धावा ती इथे बसून करत असते माझ्या धन्याची काळजी घेऊन शेतकऱ्यांनी एवढ्या आत्महत्या केल्या पण त्याच्या बायकोने आत्महत्या केल्याची एक तरी घटना आहे का नाही कारण तिला काळजी असते सगळ्यांची आणि आपण फक्त स्वतःचाच विचार करतो देवा मला माफ करा देवा मी चुकलो उठा आणि कामाला लागा